नमस्कार मित्रांनो, बी सक्सेस या चॅनलला आपण नवीनच पाहत असाल तर मित्रांनो या चॅनलला जरूर लाईक शेअर व सबस्क्राईब करून त्या समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आपणास या चॅनलवरील सर्व भाग पाहता येतील. नमस्कार मित्रांनो, आज घेऊन येत आहोत भाग 46 बी सक्सेस या चॅनलद्वारे. विषय राज्यशास्त्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. आणि आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा परिषदेच्या दृष्टीने महत्वाचे असं जे काही पद आहे ते म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी. एकूण शासनाच्या दृष्टीने महत्वाचं असेल हे पद, लोकशाही विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचे आणि शिखरस्थानी असलेल्या जिल्हा परिषदेच्या एकूण कार्यकारी संचालनाच्या दृष्टीने महत्वाच्या अशा पदाची माहिती आपण आज या भाग 46 मध्ये पाहणार आहोत. तर पाहूयात या महत्वाच्या अशा पदाची नियुक्ती कशी आहे, एकूण त्यांच्या पदाची स्थिती काय आहे. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 जे आहे त्यातील कलम 94 आणि 95 यानुसार या पदाच्या नियुक्तीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर काय आहे ती तरतूद, जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 यातील कलम जे काही 94 आहे त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी म्हणजे जिल्हा परिषदेसाठी एक मुख्य कार्यकारी अधिकारी शासनाचा एक घटक म्हणून या ठिकाणी असेल. आणि अशा या पदाची जी काही नियुक्ती आहे ही साधारणतः भारतीय प्रशासनातील भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी या नात्याने होत असते. म्हणजेच काय तर या ठिकाणी महत्वाच्या अशा या पदाची जी नियुक्ती आहे ही प्रशासन सेवेतील म्हणजे UPSC मार्फत या ज्या काही परीक्षा होतात त्या परीक्षामध्ये चांगले गुण प्राप्त करणाऱ्या अशा या व्यक्तीची अधिकारी म्हणून या ठिकाणी नियुक्ती होत असते. आणि या पदाचं महत्व त्या दृष्टीने असतं, या बाबतीत राज्य शासन व जिल्हा परिषद तसेच जिल्हा परिषद व तज्ज्ञ जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत यांना जोडणारा दुवा म्हणून यांचा मध्यस्थ म्हणून हे पद अतिशय महत्वाची भूमिका पार पाडतं. साहजिकच राज्य शासनाच्या दृष्टीने नियुक्त झालेली ही व्यक्ती जिल्हा परिषदेच्या ठिकाणी कार्य करते आणि अशा या प्रशासकीय अधिकाऱ्याचं महत्व आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. अशा या पदाची अधिकार आणि कार्य देखील महत्वाचे आहेत. या अधिकार आणि कार्याची चर्चा आपण पुढे करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला असं सांगता येतं की जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा 1961 यानुसार जी काही कार्य त्यांच्याकडे सोपवले आहेत या सर्व कार्याच्या अनुषंगाने त्यांना अधिकार व कार्य प्राप्त होतात. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व सभांना उपस्थित राहून आवश्यक ती माहिती पुरवण्याचं काम या ठिकाणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि त्यांच्या प्रत्यक्षात मध्यस्थी म्हणून किंवा या मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने यांना पार पाडावं लागतं. त्याचबरोबर जिल्हा परिषदेतील इतर जे काही अधिकारी आहेत व कर्मचारी आहेत यांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांची कामे सोपवण्याचं काम देखील या प्रमुख या नात्यानं जिल्हा या पदा जिल्हा परिषदेच्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना म्हणजेच मुख्य प्रशासन अधिकारी या नात्याने त्यांना पार पाडलं जातं. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे काही अंदाजपत्रक आहे ते तयार करून स्थायी समितीस आणि नंतर जिल्हा परिषद सादर करण्याचं मुख्य काम या ठिकाणी या पदावरील अधिकाऱ्यांना करावं लागतं. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील जी काही कामे आहेत त्या कामांच्या विकास स्वरूपाची जी काही योजना आहेत त्यामध्ये व दैनंदिन प्रशासन तसेच अभिलेख यावर देखरेख ठेवण्याचं काम देखील या ठिकाणी या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांना पार पाडावं लागतं. म्हणजेच काय तर जिल्हा परिषदेमध्ये ज्या काही विशेष समिती आपण पाहिल्या मागच्या भागामध्ये त्या समितीच्या अनुषंगाने ज्या काही वेगवेगळ्या विकास योजना असतील त्या प्रत्यक्षात कार्यवाही करण्याच्या दृष्टीने शासकीय दृष्ट्या महत्वाची व्यक्ती म्हणून या ठिकाणी यांची जबाबदारी यावर पडते. त्याचबरोबर दैनंदिन प्रशासन जे काही जिल्हा परिषद चालतं या एकूण दैनंदिन प्रशासनावरती नियंत्रण ठेवण्याचं आणि देखरेख ठेवण्याचं काम यांना करावं लागतं. त्याचबरोबर त्या बाबी सर्व लिखित स्वरूपामध्ये त्याच्या नोंदी घेण्याचं
त्यांच्या अधिकारात येत असतं. त्यानंतरचं पुढचं कार्य आपल्याला असं सांगता येतं की जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि जे काही इतर पदाधिकारी आहेत यामध्ये समन्वय साधण्याचं काम या ठिकाणी करावं लागतं. कारण जिल्हा परिषदेवरती जे काही सदस्य निवडून आले असतात त्याचबरोबर इतर जे काही पदाधिकारी असतात या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि एकूण प्रशासन दृष्टीने मेळ घालण्याच्या दृष्टीने समन्वय साधण्याच्या दृष्टीने एकूण विकासाच्या दृष्टीने त्या योजना कार्यान्वयनासाठी या सर्व घटकांमध्ये एकंदरीत समन्वय साधण्याचं काम ही काम किंवा ही भूमिका अतिशय महत्वाची असते आणि ती पार पाडण्याचं काम या ठिकाणी हे मुख्य प्रशासकीय अधिकारी करत असतात. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे जे काही वर्ग 3 आणि 4 चे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीचा अधिकार सुद्धा या ठिकाणी या अधिकाऱ्यांना असतो. त्याचबरोबर पुढे आपल्याला असं सांगते की जिल्हा परिषदेतील वर्ग 1 आणि वर्ग 2 या अधिकाऱ्यांच्या महत्वाच्या अशा एकूण वर्तणुकीचा जो काही अहवाल आहे तो अहवाल गोपनीयरित्या तयार करण्याचं काम या अधिकाऱ्याकडनं होत असतं. त्याचबरोबर या ज्या काही अधिकारी आहेत इतर त्यांच्या रजा मंजूर करण्याचं काम हे देखील या ठिकाणी त्यांना करावं लागतं. या रजा साधारणतः 2 महिन्यापर्यंत रजा मंजूर करण्याचं काम या ठिकाणी मुख्य प्रशासकीय अधिकारी या नात्याने कार्यकारी अधिकारी नात्यानं हे करत असतात. त्याचबरोबर जिल्हा परिषदेतील कोणत्याही प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून संबंधित कामकाजाची कागदपत्र असतील दस्तऐवज असतील ही त्यांच्या कामानंतर स्वतःच्या ताब्यात घेण्याचं काम आणि त्याला अभिलेख स्वरूपात जतन करून ठेवण्याचं काम या ठिकाणी या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रामुख्याने पार पाडावं लागतं. एकूण जे काही जिल्हा परिषदेचा जो काही कामाचा जो काही व्याप आहे तो अत्यंत मोठा असतो. अशा या सर्व एकूण कामाचा विस्तार पाहता या पदाची कामं सुद्धा आपल्याला सांगता येतील किंवा या दृष्टीने त्यांची कामं सुद्धा व्यापक आहेत हे आपल्या या ठिकाणी सांगता येतं. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे एकूण जे काही कामकाज आहे ते सुरळीत चालणं ही अपेक्षित असतं किंवा ते सुरळीत चालण्याची जबाबदारी या ठिकाणी यांची असते. मात्र या ठिकाणी जर काही अडथळे निर्माण झाले आणि असे अडथळे निर्माण झाले असतील तर त्या संदर्भाचा जो काही अहवाल आहे तो अहवाल विभागीय आयुक्तांना पाठवण्याची जबाबदारी सुद्धा या ठिकाणी साहजिकच या पदाची असते. अशा या महत्वाच्या पदाच्या आपण एकूण कार्य आणि एकूण चर्चा केल्यानंतर असं आपल्या लक्षात येतं की जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीने किंवा जिल्हा परिषदेच्या एकूण प्रशासन दृष्टीने अतिशय महत्वाचं असं हे राज्यसेवेचं पद आहे आणि या दृष्टीने त्यांना अधिकार देखील तितकेच व्यापक दिलेले आपल्याला दिसून येतात. एकूण लोकशाही व्यवस्था दृढीकरण आणि त्याचे विस्तार आणि विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीने जे काही पंचायत राजकीय व्यवस्था 1962 मध्ये महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली या योजनेला खऱ्या अर्थाने कार्यान्वित करण्याचं काम या जिल्हा पातळीवर जर कोणी करत असेल तर या पदावरील अधिकारी करत असतात. अशा या पदाच्या एकूण माहितीची चर्चा आपण या ठिकाणी भाग या भागात थांबवत आहोत संपत या ठिकाणी थांबणार आहोत. मात्र आपण या ठिकाणी जरी थांबत असलो तरी पुढील भागामध्ये भाग 47 मध्ये आपण घेऊन येणार आहोत या प्रकरणातला शेवटचा आणि महत्वाचा भाग तो म्हणजे जिल्हा परिषदेचे अधिकार आणि कार्य काय आहेत एकूण पंचायत राजकीय व्यवस्थेच्या शिखरस्थानी असलेल्या या महत्वाच्या स्तराची चर्चा आजपर्यंत आपण झालेल्या अनेक 3-4 भागामध्ये केली आहे. या भागाचा शेवट आपण करणार आहोत या जिल्हा परिषदेच्या अधिकार आणि कार्याने आणि घेऊया निरोप या ठिकाणी भाग 46 आणि घेऊन येऊयात भाग 47 आणि या बरोबरच आपण थांबूयात मित्रांनो या ठिकाणी. धन्यवाद.